तर सध्या आता रात्रीचे पाहुणे एक झालेले आहेत आणि न आवरूनसुद्धा मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे कारण आपण जी याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये दोन ते तीन ती जे आपण मुद्दे टाकलेले होते मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की जी फीस आपण भरलेली आहे तर ती फीस परत येणार आहे त्याच्यानंतर आता एक आजच्या डेटला एक नवीन शुद्धीपत्रक आलेले बघा आणि त्याच्यामध्ये एक नवीन खूप महत्त्वाची गाईडलाईन किंवा एक अपडेट त्यांनी दिलेली आहे जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये आपण याचिकेमध्ये जे दोन ते तीन मुद्दे टाकलेले होते आमची बदल तुम्ही काहीतरी स्पष्टीकरण द्यावं सरकारने त्याच्यानंतर दहा ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तर आमचं बाकीच्या ठिकाणी मेरिट बेसिस सुट्टी आमचं जे मेरिट आहे ते कन्सिडर केले जावं असे दोन ते तीन मुद्दे होते बघा त्याच्यामधला पहिला मुद्दा हा पहिल्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमची फीस परत देऊ त्याच्यानंतर आज एक शुद्धीपत्रक आलेलं आहे न राहून सुद्धा मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे कारण मी खूप खुश आहे आपण टाकलेल्या याचिकेचं काहीतरी आज चीज झालेलं आहे बघा खूप दिवसापासून मी खूप आतुरतेने त्या गोष्टीची वाट बघत होतो की नेमकं काय का सरकार त्याबद्दल बोलली किंवा कशा प्रकारचे अपडेट याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये एक्झामची फीस आली परतेल, जी परत येईल एक्झामची फीज परत यायची मागची अपडेट होती तर ती सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची कारण फोन फुलाची पाकळी प्राकृत्यातनं आपल्याला पैसे थोडेसे भेटणार होते पण आत्ता जी अपडेट आलेली आहे बघा आजच्या शुद्धी पत्रकामध्ये ती आपल्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहे नेमकी कशा प्रकारची अपडेट आहे हे मी तुम्हाला आता स्क्रीनवरती जाऊन डिटेलमध्ये दाखवेन कुठलं शुद्धी पत्रक आहे आणि आपल्यासाठी कुठलीही गुड न्यूज आणि खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे ती आता डिटेलमध्ये तुमच्यावरती मी शेअर करणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर अशा प्रकारचं हे नवीन एक नवीन शुद्धीपत्रक हे बघा माहे मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखेरीत्या आरोग्य विभागाशी संबंधित घटक संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा याच्यामध्ये तर तो मी तुमच्याशी डिस्कस करेल नक्कीच आणि तर आपण ज्या गोष्टी केलेल्या होत्या याचिकेमध्ये तर त्याचा नक्कीच फळ आता आपल्याला भेटले आहे बघा कोणता पॉईंट आहे महत्वाचा आपल्यासाठी ते तुम्हाला इथे मी दाखवून देतो तर खाली आल्यानंतर बघा हा पॅरॅग्रॉफ आहे पहिला एक नंबरचा तो तुम्हाला मी वाचून दाखवतो आपल्यासाठी कुठली महत्त्वाची गुड न्यूज आहे बघा ती तुम्हाला मी वाचून दाखवतो माहे मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार ऑनलाईन परीक्षाकरिता उमेदवारांना हो एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदा करी जिल्हा परिषदामधील एक किंवा अधिक संवर्गातील पदासाठी अर्ज करण्याची मुभा होती तथापि आता शासनाने महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने सरद सदरची आरोग्य विभागाची संबंधित पदभरती ही ओ हो एम आर व्हिंडर मार्फत ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे उपरोक्त पाच संवर्गाची परीक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देता येणार आहे त्याच्यानंतर तथापि पाच संवर्गाच्या पदभरती संदर्भात येणाऱ्या परीक्षा परीक्षेसाठीच्या प्रत्येक संवर्गाची प्रश्नपत्रिका सर्व जिल्हा परिषदेसाठी संवर्गनिहाय सामायिक राहणार आहे त्यामुळे सन दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवाराने एक किंवा एकापेक्षा अधिक संवर्गाच्या परीक्षेसाठी एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदेमधून अर्ज भरलेले आहेत त्या उमेदवाराचे सर्व ठिकाणी अर्ज ग्राह्य धरल्या जातील ही ओळ बघा आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे एकापेक्षा जास्त जर तुम्ही दोन हजार एकवीसमध्ये फॉर्म भरले असतील तर तुमचे सगळे फॉर्म जिल्हा परिषदेमध्ये कन्सिडर केले जाणार आहेत त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा अशा उमेदवाराबाबत त्याने प्रत्यक्ष एकाच जिल्हा परिषदे अंतर्गत आयोजित परीक्षेच उपस्थित राहून परीक्षा दिल्यानंतर सदर परीक्षेमध्ये त्याला प्राप्त होणाऱ्या गुणाच्या आधारे त्याने ज्या ज्या जिल्हा परिषदेतून सदर पदर पदभरतीसाठी अर्ज केला आहे त्या त्या जिल्हा परिषदेच्या सदर पदाकरिताच्या तयार होणाऱ्या गुणवत्ता प्रवर्गन यादीमध्ये त्या त्याचे त्या नाव गुणवत्ता क्रमांकानुसार अंतर्भूत केले जाईल तर याचा अर्थ असा आहे की बघा जर तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये दहा पोस्टसाठी अप्लाय केला असेल तर आता तुम्हाला एकच एक्झाम द्यायची आहे एका जिल्ह्यामध्ये बाकीच्या नऊ जिल्ह्यामध्ये तुमचं मेरिट हे कन्सिडर केले जाणार आहे प्रवगण्यहाय असू द्या किंवा तुमच्या गुणाचे आधारे असू द्या हा जो पॉईंट आहे तर तो मी याचिकेमध्ये टाकलेला होता त्याच्यानंतर फीचा सुद्धा पॉईंट शेवटचा टाकला होता मागच्या याचिकेमध्ये त्यांनी फीस वापस करू असं सांगितलं होतं आजच्या या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी बघा आपल्याला सांगितलं की दोन हजार एकोणीस साली तुम्ही जर एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरले असतील तर आता एकच एक्झाम द्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये बाकी तुमचं मेरिट हे तुमच्या गुणवत्तेच्या आधारे किंवा आहे कन्सिडर केले जाईल तर हीच खूप महत्त्वाची अपडेट होती बघा रात्रीची आता एक वाजता पण मी तुमच्यासाठीच हा मुद्दाम व्हिडिओ बनवला आहे कारण मी याचिका टाकल्यानंतर खूप दिवसापासून त्याची वाट बघत होतो की नेमका कशा प्रकारचा रिप्लाय सरकारकडून येतो आहे कशा प्रकारचा अपडेट याच्या संदर्भात येते एक्झामची फीज परत आली यातनं थोडंसं समाधान वाटलंच होतं पण पैसे मिळण्यापेक्षा आपलं मेरिट कन्सिडर केले जाणार आहे बघा सगळ्या एक्झाममध्ये ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं हीच परत भेटण्याच्याऐवजी आपलं मिरिट सगळीकडे कन्सिडर होणार आहे बघा आणि याचीच मी वाट बघत होतो नेमकं आणि आजच्या पत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुम्ही एकच एक्झाम दिली तर बाकीच्या ठिकाणी तुमचं मिरिट हे कन्सिडर केलं जाईल तर त्याच्यामुळेच मला वाटलं की अपडेट तुमच्याशी शेअर करावी याचं पी डी एफ जे आहे मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे तिथून तुम्ही डिटेलमध्ये हे गोष्टी वाचून घेऊ शकता तर अशा प्रकारची एक याचिका होती बघा न राहून सुद्धा मला वाटलं की नक्कीच तुमच्याशी लवकरात लवकर ही गोष्ट किंवा ही अपडेट आहे ती शेअर करावी त्याच्यामुळे आता काळजी करू नका दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आता फक्त एकच एक्झाम द्यायची आहे जिल्हा परिषदेची बाकीच्या नऊ जिल्ह्यामध्ये त्यांचं मेरिट कन्सिडर केलं जाणार आहे त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे किंवा त्यांच्या प्रवर्ग निहाय मागच्या अपडेटमध्ये त्यांनी फीस परत द्यावी किंवा फीस परत देणार असं सांगितलं होतं पण पैसे परत येण्यापेक्षा आपलं मिरिट सगळीकडे कन्सिडर केलं जाणार आहे याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे मागच्या डी एच एसमध्ये जे विद्यार्थी एक दोन मार्काने गेलेले आहेत त्याचं नक्कीच सलेक्शन होणार आहे आपल्या याचिकेचा जा फायदा झाला आता हे आपण नक्कीच इथं सांगू शकतो आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही लोकांनी खूप प्रेम दिलं खूप सपोर्ट केला लोकांचा पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला नेहमी मला त्याचा पाठपुरावा तुम्ही करत असतात सोशल मीडियावरती असू दे किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये असू दे त्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद आमचे वकील मनोज शेळकेसर माझे दोन सहकारी मित्र विजय सर त्याच्यानंतर गायके सर याचे सुद्धा मी धन्यवाद देतो सगळ्यांनी खूप मेहनतीनं डाटा कलेक्शन आम्ही केला होता आणि याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये टाकली होती आणि नक्कीच त्या याचिकेचा फायदा झाला सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये त्या याचिकेचा फायदा होईल आणि सगळ्यांचं मिरिट आता प्रत्येक एक्झामसाठी हे कन्सिडर होणार आहे प्रत्येकाचं जे मिरिट आहे एकापेक्षा जास्त ज्या जा जा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांचं मिरिट नक्कीच आता कन्सिडर होईल येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तर अशा प्रकारची जी अपडेट होती बघा खूप महत्त्वाची याचं जे पी डी एफ आहे मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तिथून तुम्ही जॉईन करू शकता महत्त्वाच्या एक्झामच्या संदर्भातील काही अपडेट असतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं असतील आणि अशाच प्रकारच्या काही महत्त्वाच्या एक्झामसंदर्चे अपडेट असतील तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती ते शेअर करत असतो त्यामुळे मला तुम्ही टेलिग्रामवरती जॉईन करू शकता तर आजच्या वेळी मी तस थांबे भेटव्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत काजिका जय हिंद वंदे मातरम